काय झालेलं आहे की सोलापूर येथे एक केस मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह म्हणून त्यांनी ते बातमी पसरवली आणि ते संपूर्ण व्हॉट्सअप आणि ते मीडियावर आणि टीव्ही चॅनल्सवर सोडवलं. आता एक खाजगी रुग्णालयात एक पेशंट भरती होता, ऍडमिट होता, आणि त्याच्या ते तपासात त्यांनी ते कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह. आता कोरोना व्हायरस जसं मी आपल्याला म्हटलं ते कोरोना व्हायरस आपल्याकडे पूर्वी पण होता, आज पण आहे. तो यामुळे आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की कोणतीही ते तुम्ही बातमी देण्यापूर्वी तिची अधिकृत खात्री करा. आणि जर आमच्याकडे त्याचा केस आला तर मी स्वतःहून आपल्याला दररोज आम्ही देतोच आहे की आपण आतापर्यंत किती लोकांची तपासणी केली, किती पॉझिटिव्ह आले की नाही आले. आतापर्यंत एकही केस आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेला नाही आहे. तर कृपा करून ते पॉझिटिव्हची बातमी देण्यापूर्वी एकदा ते तपासणी केलेला उचित राहील. आणि यामुळे जरी ते याच्या लागण जरी झाली तरी ते घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ते 82% केसेसमध्ये फार माइल्ड प्रकारचे सिम्टम्स येणार आहेत. 15% केसेसमध्ये मॉडरेट येणार आहे आणि ते 3 ते 5% फक्त पेशंट्स असे आहेत जिथे ते की त्यांना ते मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता भासेल. म्हणून जरी एक तर लागण होणार नाही, झाली तरी ते त्या लागण झालेले लोकांपैकी फक्त 5 किंवा 3% केसेस असे असणार ज्यांना की ते मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता असणार आहे. आणि त्यामध्ये पण ते जो सिरियस होणार ते पण फार कमी आहे. टोटल मॉर्टॅलिटी इज less than 2%. सो आता यापेक्षा जे जास्त आपल्याकडे आजार आहेत त्यांना जास्त मॉर्टॅलिटी आहे म्हणून असं ते घाबरण्याचे कदाचित कारण नाही आहे. इट इज अ सेल्फ लिमिटिंग इलनेस. जरी आपण काहीही नाही केला तरी ते 7 ते 10 दिवस आणि जास्त से जास्त 14 दिवसात ते पेशंट असिम्प्टोमॅटिक होते. आणि ते जो आपला यंगर एज ग्रुप आहे त्यामध्ये याच्या लागण कमी आहे. मतलब ते 20 वर्षापेक्षा जर कोणाची वय कमी असेल तर अशा प्रकारचे केसेस आतापर्यंत जो आहे ते 1% आहेत. 20 ते 30 वर्षाचा जो वयोगट आहे त्यामध्ये आणखीन 1-2% आहे. जास्त से जास्त जो केसेस आहेत ते 50 वयापेक्षा जास्त ज्या लोकांची वय आहे त्यामध्ये आहे. आणि जे ज्याची मॉर्टॅलिटी आहे, समजा तुम्ही आणखीन काय तुम्हाला जे हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा तुमची इम्युनिटी कमी असेल तर तुम्हाला ते त्याच्याचे त्रास जास्त होणार आहे. म्हणजे समजा इफ यू आर हेल्दी, यू लीड अ हेल्दी लाईफस्टाईल, इम्युनिटी चांगली आहे, तर मग या डिजीजचा काही त्रास होणार नाही. आज आम्ही सर्व कलेक्टर्सला, म्युनिसिपल कमिशनर्स बरोबर चर्चा केलेली आहे, VC घेतलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे. आम्ही आपल्या माध्यमातून लोकांना 3-4 मेसेज देऊ इच्छितो. एक प्रथमच तो जसं साहेबाने म्हटला की ते मास्कची कदापि आवश्यकता नाही आहे. म्हणजे असा काही ते तुम्ही असा चित्र निर्माण करू नये की ते N95 सर्वांना वापरला पाहिजे की N95 जो मास्क आहे ते फक्त ते जे चिकित्सा अधिकारी आहे जे की ते पॉझिटिव्ह पेशंट आलेला आहे जे की मेडिकल युनिटमध्ये भरती आहे त्यांना आपण ICU ट्रीटमेंट देतो आहे. तो जो स्टाफ आहे जे पॉझिटिव्ह आलेले रुग्णाला रुग्णावर उपचार करणारा जो आपला कर्मचारी अधिकारी आहे त्याच्यासाठी फक्त ते आवश्यक आहे. किंवा जर तुमचे ते त्याचे तुम्ही सॅम्पल घेणार आहोत, कारण तुम्ही त्याचे नेझोफेरिंजियल सिक्रिशनसाठी तुम्हाला ट्यूब टाकावं लागते. सिरिंज तर सपोज ते सिक्रिशन तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्हाला ते N95 ते डॉक्टरसाठी आहे. बाकी जो पेशंट आहे जे समजा त्यांना ते लागण झालेली आहे, त्याचे कॉन्टॅक्ट आहे, त्यांना ते नॉर्मल सर्जिकल मास्क वापरला तरी चालते. म्हणून जर तुम्ही नॉर्मल हेल्दी पर्सन्स आहात, तुम्हाला कशा प्रकारचे ते त्रास नाही, तर तुम्ही अजिबात ते त्याचा वापर करू नये. कारण काय होते की इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. कारण जर तुम्ही मास्क लावला तर ते इट विल स्लाइड डाऊन, ते जर फिसलणार तुम्ही ॲडजस्ट करायला परत तुमचा जो हात आहे तो तुम्हाला मुँह पे जायगा. मुँह पे जाने से युअर हँड विल टच युअर नोज, फिंगर अँड आईज. तो याची बेसिक हायजीन अशी आहे की ते तुम्ही वारंवार त्याचे हात धुतले पाहिजे. आणि हात धुण्यासाठी तुम्हाला सॅनिटायझरची काही आवश्यकता नाही. ते नॉर्मल ते तुमचं लुकवॉर्म वॉटर किंवा नॉर्मल वॉटर, रनिंग टेप वॉटर प्लस ते सोप इज ॲब्सोल्युटली सफिशियंट. पण ते हँड हात धुताना आपण ते म्हणतो की ते तुम्ही ते फिंगर टिप्स बिटवीन द फिंगर, बॅक ऑफ द फिंगर, पाम, ते सर्व व्यवस्थित ते तुम्ही साफ क्लीन केले पाहिजे. आणि असं केल्यानंतर तुम्हाला काही नाही. आणि ते तुम्ही वारंवार तुमच्या हातातून तुमचे तोंडावर ते हात लावू नये. आणि ते कोणाशी हँडशेक करू नये. म्हणजे जनरली वी शूड डिस्करेज ते हँडशेक करू नये. आणि कोणाशी ते वार्तालाप करताना 3 फीटचा डिस्टन्स ठेवा. कारण हे जो इलनेस आहे तिथे जो इन्फेक्शन आहे ते लंग्सचे आपल्या लोअर भागमध्ये आहे. ते लोअर लोब न्युमोनायटिस आम्ही आमच्या भाषेत म्हणतो. म्हणून याची जो थेंब आहे ते थेंब मोठी आहे आणि ते जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही. म्हणजे कफ अँड स्नीजिंग दॅट डझंट ट्रॅव्हल बियॉन्ड 3 फीट. सो 3 फीटच्या जर तुम्ही मर्यादामध्ये तुम्ही राहिले तर ते तुमच्यावर ते थेंब पण पटणार नाही. अँड सिम्पल यूज ऑफ हँडकरचीफ, आपण आज प्रत्येक
कलेक्टर्सला सर्वांना असंच सांगितलेलं आहे की लोकांना सांगा की मतलब ड्युरिंग कफ अँड स्नीजिंग ते खोकताना किंवा ते स्नीजिंग यू शूड यूज दॅट हँकरचीफ, दॅट इटसेल्फ इज सफिशियंट मास्कची अजिबात गरज नाही. आपल्याकडे जे काही याच्यासाठी गोष्टी लागतात ते सर्व उपलब्ध आहे. आपण आपले जो FDA यंत्रणा जो आहे यांना आपण अलर्ट केलेला आहे की याचा काही कालाबाजार की होर्डिंग किंवा जास्त ते चार्जेस करू नये अशा. अँड देन ते साहेबांनी जसं सांगितलं सोशल डिस्टन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते असा काही जे इव्हेंट्स जर अगर होणार असेल पुढचे 15 दिवसात तो आपण निश्चितपणे टाळली पाहिजे. आणि त्यासाठी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गाईडलाईन्सच्या पण वाट पाहतोय. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून काही अशी गाईडलाईन आली की जिथे त्यांनी ते असा ते सुचवला, कारण काही राज्यामध्ये त्यांनी ते स्कूल अँड कॉलेजेसवर काही निर्बंध आणलेले आहे, काही ॲक्टिव्हिटीजवर निर्बंध आणलेले आहे, तर जर असं असेल तर आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगणार आहोत. आणि एक जो आता आपण करतो आहे की ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जसे समजा आपल्याकडे कोणीही कोरोनाचे रुग्ण नाही आहे, परंतु जसे तेलंगणा येथे जे रुग्णाला लागण झाली होती, आता ज्या विमानातून तो तेलंगणाच्या रुग्ण प्रवास करत होता त्याच्या बाजूला 22F नंबरची सीटवर एक प्रवासी प्रवास करत होता, तो महाराष्ट्राचा होता. सो तो एक्झाम्पल देण्याचा उद्देश असा आहे, या कारणामुळे आपल्याला सांगतो आहे की जर कुणीही पॉझिटिव्ह आला तर त्याच्या आपण पूर्ण केस हिस्ट्री ट्रेस करतो की ते मागे 14 दिवसात कुणाला भेटला, कुठे कुठे गेला होता, कोणत्या बसमध्ये, कोणत्या ट्रेनमध्ये, कोणत्या एरोप्लेनमध्ये, त्याच्या बाजूला कुणी बसला होता, सर्वांना आपण ट्रेस करणार. त्यासाठी आपण यंत्रणा उभी केलेली आहे, लोकांना आपण सांगितलेलं आहे, कलेक्टर्सकडे आपण टीम तयार करतो आहे. तर जर कुणी पॉझिटिव्ह केस जरी सुद्धा आला तरी ते आपण करतोय. आता याच केसचा जो उल्लेख करत होतो तो तेलंगणा येथे आलेला पॉझिटिव्ह केसचे बाजूला जो माणूस बसला होता तो नागपूरचा होता, अमित पांडे नामचा माणूस आहे. त्याला आपण ट्रेस केलेला आहे, त्यांना आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांना काही सिम्टम्स नाही आहे, पण तरीही त्याचे ते प्रिकॉशन म्हणून आपण त्यांना ते तिकडचा जो नागपूरचा मेडिकल कॉलेज आहे तिथे आपण त्यांना घेतलेला आहे आणि त्याची आपण ते तपास करतोय. असाच जसे दिल्ली ते दुबईहून जे जो ते दिल्लीचा जो पेशंट होता, जयपूर किंवा इटलीचा जो पेशंट होता, तो ज्या हॉटेलमध्ये ते प्रवासी राहिले, मतलब नंतर जो इटलीचे टुरिस्ट जो पॉझिटिव्ह आले, तर ज्या हॉटेलमध्ये ज्या खोलीमध्ये ते प्रवासी होते त्या खोलीमध्ये आणखीन 2 माणसे नंतर जाऊन राहिले, त्यापैकी एक मुंबईचा होता, एक पनवेलचा होता, त्याची पण आपण ट्रेस केलेला आहे. त्याचे असं तो म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की यंत्रणा पूर्णतः सतर्क आहे. बाकी राज्यांशी आपल्याला माहिती मिळते आहे की तुमच्या राज्यामध्ये आमचे राज्याचा कॉन्टॅक्ट केलेला आहे. समजा आपल्याकडे जर कोणी पॉझिटिव्ह केस आला तर अशाच प्रमाणे आपण बाकीचे राज्य आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत. आपण आयसोलेशनची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. जर कोणाला काय गरज भासली तर आपण ते व्हेंटिलेटर्स वेगळे ठेवलेले आहे प्रत्येक हेडक्वार्टर पर, प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये ते आपण तशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. कशाच प्रकारची ते फार ते पॅनिक होण्याचे काही कारण नाही असं मला आपल्याला सांगायचं. मुख्यमंत्री बाहेरून जी विमानातून लोक येत आहे या संदर्भात काही व्यवस्था केली का? कारण गोवा सरकारने किंवा अन्य राज्य सरकारने त्याची व्यवस्था केली किंवा बाहेरून येणाऱ्या याच्यासाठी आम्ही बॅन टाकला? आता परवापर्यंत ते आपल्या भारत सरकारचे निर्देश असे होते की 12 देश त्यांनी निवडले होते. ते 12 देशातून येणारे जे प्रवासी होते त्याची आपण स्क्रीनिंग करत होतो. पण जेव्हा ते नवीन केसेस जो सापडले 2 दिवसापूर्वी तेव्हा कालपासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपली गाईडलाईन्स बदलली आहे. आता प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाईटहून येणारा प्रत्येक प्रवासीची तपासणी आपण करतो आहे. तर जवळपास 18,000 प्रवासी आपल्याकडे दररोज मुंबई येथे येतात आणि त्याशिवाय नागपूर आणि पुणे येथे 3 ठिकाणी येणारी प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाईटमधून येणाऱ्या प्रवासीची आपण तपासणी करणार आहोत. त्यासाठी आपण ते म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आपले मेडिकल एज्युकेशन आणि आमचे डॉक्टर मिळून आपण तशी टीम तयारी ठेवली. एकदा माहिती दिल्यानंतर पुरेशी माहिती दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सचिवांनी सांगितल्याप्रमाणे आपण आतापर्यंत 70,000 प्रवासी जे बाहेरून येतात त्यांची तपासणी केली, जे मुंबईत आले होते त्यापैकी 90 जे संशयित आपल्याला वाटले पण सगळेच निगेटिव्ह आले. फक्त 7 लोकांचे म्हणजे 83 निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आले ते आहेत आणि 7 फक्त लोकांचे अहवाल अजून यायचे आहेत. तर जो कुणी आत मुंबईमध्ये येतो एअरपोर्टमधून किंवा शिप्समधून तर दोन्ही ठिकाणी मॉनिटरिंग सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी याच्या संदर्भात सूचना दिली होती तर आम्ही सगळे पोर्ट अथॉरिटीज आणि सगळे एअरपोर्ट अथॉरिटीजची बैठक घेतली, त्याचा एक कॉमन ग्रुप स्थापन केलेला आहे.
एअरपोर्टमध्ये डॉक्टर्स कमी पडत होते तर महापालिकाचे जवळपास 50 डॉक्टर्स रोटेशनवर, त्याच्यासोबत काही खासगी हॉस्पिटल्सलाही आम्ही अपील केला होता, त्याच्यामध्ये रिलायन्स, जसलोक या हॉस्पिटल्सनी तिथे टर्न बाय टर्न डॉक्टर्स देण्याकरता दिलाय. कारण आता जसं आता व्यास साहेबांनी सांगितलं की पूर्वी फक्त 6 देशाचे लोकांना स्क्रीन करत होतो, पण आता सगळे 18,000 स्क्रीन करायचं आहे, तर त्याच्यामुळे डॉक्टर्सची संख्या वाढली. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्या संदर्भात असा आहे की कोरोना व्हायरसचा तसं व्हायरस असल्यामुळे ट्रीटमेंट नाही आहे, पण प्रिव्हेन्शन खूप सोपं आहे, म्हणजे सहजपणे ह्याला टाळता येतो. तर टाळण्याकरता IEC ची आवश्यकता आहे, म्हणजे सर्व लोकांना ह्याची माहिती असली पाहिजे की टाळता कसा येतो. तर त्याच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या तर्फे मेयर मॅडम आणि आमचे पूर्ण कॉर्पोरेशनमध्ये अशी एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेली आहे की महापालिकाच्या द्वारे दिलेल्या लायसन्सीस जे आहेत सगळे होर्डिंग्सचे, तर त्याच्यावर WHO नी तयार केलेले जे 4 किंवा 5 पावलं उचलायला पाहिजेल, म्हणजे लांबून बोलणे, मोठे ग्रुप्समध्ये न जाणे, जर आपल्याला काही सिम्पटम असेल तर ते सिम्पटम रिपोर्ट करणे, हँकी किंवा असे वापर, तर हे सगळे मुंबईच्या होर्डिंग्सवर, त्याच्याशिवाय सगळ्या शाळांवर आणि रेल्वे स्टेशन्सवर पुढचे उद्यापासून सर्व ठिकाणी आपल्याला दिसून येतील. त्याच्याशिवाय आम्ही क्राऊड सोर्सिंगचे मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे.